आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ते बघा ऍम्ब्युलन्स थांबली. मॅडम तुमच्यासाठी. थँक्यू. बर, आणि उद्याचा अख्खा दिवस आपण दोघांनी स्पेंड करायचं एकत्र. वाव आदी, खूप छान आहे हा नेकलेस. आज मी आपल्यासाठी बेटी आणलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं हॅपी ॲनिव्हर्सरी. नाही रे आदी, तुझ्याशिवाय मी माझं आयुष्य इमॅजिनच नाही करू शकत. आज दिवसभर तुझा नुसता राग्राग केला ना, त्याचीच देवानी मला ही शिक्षा दिली. पण मी तुला काही येऊ देणार नाही. काही झालं तरी मी तुला वाचवेन आदी. दादा प्लीज, गाडी लवकर चालव. अहो दादा, तुम्हाला कळते का इमर्जन्सी? चालवा ना, चला ना लवकर. आई काल काही वाचव का आदित्यला? तो कसा भी वागत असला तरी त्याला ही शिक्षा देऊ नकस. त्याचा जीव घेऊ नकस. त्याला काय झालं तर तीन जीव टांगलेले लागतील ग. अनु मॅडमला जेव्हा हे कळेल तेव्हा. नाही आई काल काही त्यांना धक्का सहन करायची ताकद दे. अगं बाळ आहे ग त्यांच्या पोटात. त्याचा विचार करून तरी आदित्यला ह्या संघातनं बाहेर काढ. आजवर सगळ्या अडचणीत तूच बाहेर काढलंयस मला. त्या संकटात नवी वाचव. पदर पसरते आहे तुझ्या पुढं. आई काल काही वाचव ह्याला. तुझे उपकार कधी विसरणार नाही मी. सुंदर नको काळजी करू शक. काही नाही होणार आपल्या आदित्य रावास. ऐकाल काय, एवढी गुणाची लेख आहे माझी का? तिच्यावर संकटामागन संकट घालतेस? कसली परीक्षा घेतेस तिची? दादा जरा लवकर चला ना. गाडी फास्ट मारे, रिक्षा ये पलटी होईल. नाही तुमचं बरोबर आहे, पण ते बघा ती गाडी आहे ना, ती नजरेसमोर होऊ देऊ नका. त्या गाडीवर माझी नजर आहे. उगाचच सांगितलं मी अनुला, पण माझाही नाही लाजच होता. ऐकायलाच तयार नव्हती. केवढ्या स्पीडनी चालली आहे रे बाबा. बाळाला आणि तिला काही झालं तर? देवा परमेश्वरा लक्ष ठेव रे माझ्या लेकीवर. सावकाश घ्या घ्या. काय केस आहे? स्टॅबिंगचे केस आहे सर. इमर्जन्सी मध्ये घ्या. चल चल. नाही नाही तुम्ही आत नाही.
तुम्ही तेच थांबा. अहो नाही येतो की आम्ही भ्यात. नाना नको आपण थांबूया इथेच. ठीक आहे. नाना या इथे बसा तुम्ही. काय झालंय? काय होऊन बसलंय हो? त्या बघा तुम्ही रडू नका, शांत राहा. आपण हॉस्पिटल मध्ये नाहीतर देत त्याला आपल्याला हाकलून. या बघा आदित्य रावासनी काय बी होणार नाहीये. दादा प्लीज गाडी लवकर चालवा दादा. मॅडम तुम्ही येताय? अनु मॅडम कशा आहेत? अगं नाही तेच सांगायला तर फोन केला तुला. म्हणजे काय झालं? म्हणजे ती तिकडे यायला निघाली होती. आज तर मी म्हणजे तिला खूप अडवायचा प्रयत्न केला अगं, पण ती माझं ऐकायचं ना. मग मी विचार केला की तसंही तिकडे आल्यावर कळणार आहे ना तिला आदित्य बद्दल, म्हणून मग मला सांगावं लागलं ग तिला. म्हणजे काय सांगितलं तुम्ही? अगं मी काय वेगळं सांगणार, ते तू जे सांगितलं तेच सांगितलं मी तिला. अहो मॅडम तुम्हाला त्यांची अवस्था माहितीये ना, तुम्ही त्यांना काय सांगितलं? अगं हो, पण तू तिची अवस्था इकडची बघायला हवी होतीस. एवढी पॅनिक झाली होती, चिडली होती, म्हणजे मला खूप भीती वाटली तिची. म्हटलं की तिला ती कळल्यानंतर ती रिॲक्ट काय होणार त्याच्यापेक्षा आताच सांगूया, म्हणून माझ्या तोंडातून बाहेर पडलं ग ते. ऐकाल काही,